विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 8वीचं पाचवा धडा सुरू केलेला आहे. धड्याचं नाव आहे विस्तार सूत्रे एक्सपान्शन फॉर्म्युले. विस्तार सूत्रे एक्सपान्शन फॉर्म्युले याच्यामध्ये चार सरावांचं आहे. प्रॅक्टिस सेट 5.1, प्रॅक्टिस सेट 5.2, प्रॅक्टिस सेट 5.3 आणि प्रॅक्टिस सेट 5.4. त्यातला 5.1 मध्ये आपण एक सूत्र शिकलो, तो झाला आपला. 5.2 मध्ये आपण एक सूत्र शिकलो, तो पण झाला आपला. 5.3 मध्ये आपण एक सूत्र शिकतोय, त्याचा सराव संच आपण सुरू केलेला आहे. त्याचा एक व्हिडिओ मी बनवला होता पहिल्या प्रश्नासाठी, आणि आज एक व्हिडिओ बनवतोय दुसऱ्या प्रश्नासाठी. सोपे होते. आता कालचीच गणित आहे, पण याच्यात आता खूप मोठे मोठे गणित आहे थोडेशी. हा, लक्ष द्या. तुम्ही काय शिकताय? तुम्ही हे दोन सूत्र शिकताय. बघा, 5.2 साठी तुम्ही हे बेरजेच्या घनावाला सूत्र शिकलं, आणि 5.3 साठी तुम्ही ह्या वजा बाकीच्या घनावाला सूत्र शिकताय. तर ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. तर हे तर तुम्हाला येतच सगळ्या. हे घनाचं बेरजेचं सूत्र जर तुम्ही बघितलं तर हे असं आहे. बघा, ए चा घन प्लस 3, ए चा वर्ग बी प्लस 3, ए बी चा वर्ग प्लस बी चा घन. आणि हे सूत्र जर चेक केलं तर हे असं आहे, ए चा घन मायनस 3, ए चा वर्ग बी प्लस 3, ए बी चा वर्ग मायनस बी चा घन. तर तुम्ही जर बघितलं ना, ते हे दोघं सेमच आहे, हे दोघं सेमच आहे, हे दोघं सेमच आहे, हे दोघं सेमच आहे. हे दोन्ही सूत्र सेमच आहे, फक्त चिन्हांचा फरक आहे. हे सगळे प्लस आहे, तर इथं दोन्ही मायनस आणि मधलं प्लस आहे. त्याच्यामुळे ह्या प्लस वाल्याचं जे उत्तर येतं का, तेच उत्तर मायनस वाल्याचं येतं, जर ते दोन्ही गणित सेम असेल तर. फक्त चिन्हांचा फरक पडेल बाळांनो, लक्षात ठेवा. आणि ह्याच कन्सेप्टचा वापर करायचा आहे आपल्याला. लक्षात ठेवा, हे दोन सूत्र शिकलाय तुम्ही 5.2 साठी हे आणि 5.3 साठी. आता हा 5.3चाच प्रश्न आहे दुसरा, सोपे रूप द्या. पण थोडासा वरच्या स्तराचा आहे, थोडं वरच्या स्टँडर्डचा आहे. तर तुम्हाला आता काय घटना करावं लागेल ते मी तुम्हाला शिकवतो. लक्ष द्या तुम्ही फक्त बाळांनो, प्लीज सी ऑन द बोर्ड. मी काय करायचं, हे जे दोन टोस दिलेले मला, हा एक बेरजेचं दिलेलं आहे, हा एक बाजा बाकीचं दिलेलं आहे. तुम्ही फक्त ह्याचं उत्तर काढायचं. ह्याचं उत्तर काढत नका बस, ह्याचं उत्तर काढा. काय काढणार याचं उत्तर सांगा मला. 2a + b चा घन साठी काय उत्तर काढणार तुम्ही, याचं उत्तर काढायचं आहे तुम्हाला समजा. तर तुम्ही सूत्र लिहा बेरजेवाला, इथं प्लस इथं बेरजेवाला सूत्र लिहा. a + b चा घन बरोबर ए चा घन, दुसरी स्टेप 3a² b, तिसरी स्टेप 3ab² आणि चौथी स्टेप बी चा लिहिलं. आता ए च्या ऐवजी आणि बी च्या ऐवजी ऍक्टिव्हिटी वाढते. ए म्हणजे 2a आणि बी म्हणजे 20. हे गणित प्लस असेल तर तुम्ही प्लस ची किंमत काढून घ्या, हे गणित मायनस असेल तर मायनस ची किंमत तुम्ही काढून घ्या. हे प्लस चं गणित आहे आणि सेम गणित मायनस आहे, आणि त्यांची पण वजाबाकी करायची आपल्याला. अगोदरच आपल्याला एका कंसाचं घन काढायलाच टेन्शन येऊ लागलं, त्याच्यात यांनी दोन दोन कंसाचे घन दिले आणि मध्ये वजाबाकीची क्रिया बनली. तर टेन्शन घ्यायचं नाही, तर मला म्हणजे करायचंच. ए म्हणजे 2a आणि बी म्हणजे बी. आता ए म्हणजे 2a बघा, त्याचा घन मग 2a घन 8a घन. 8a घन जशास तसा झालं. प्लस 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 3a² ए म्हणजे 2a आणि बी म्हणजे 20, बी म्हणजे 20 म्हणून 3 2a² 4a² बी जशास तसा. आता 3 6 12 a² बी, ही झाली दुसरी स्टेप. प्लस 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 परत 3a म्हणजे 2a आणि बी म्हणजे 20, बीचा वर्ग. मग बीचा वर्ग जर केला तर तो बीचाच वर्ग येईल फक्त. आणि मग गुणाकार 3 × 6 ए बीचा वर्ग येईल. आणि मग हे बीचा घन म्हणजे बीच आहे, बी म्हणजे बीच आहे, आणि त्याचा घन बीचच घन बनतो. मग कारण किमती पण एबीसीच्याच भाषेत दिलेले आहे, आणि हे गणित पण आपलं सूत्र पण एबीवालंच आहे, आणि त्यांचं गणित पण एबीवालंच. ही आपलं याची प्लस वाल्याची किंमत आहे. आली का ही प्लस वाल्याची किंमत? सेम हेच गणित मध्ये मायनस भरा, 2a - b गणित सेम. पण आता ही किंमत अशी जी येणार तीच येणार, 8a² घनच येणार, 12a² बीच येणार, 6ab² येणार, बीचा घनच येणार. पण चिन्ह लक्षात ठेवा, हे पण मायनस, हे पण मायनस, पण हे चिन्ह कसं असतं? प्लस. हे अशी दोन उत्तरं काढावं लागेल तुम्हाला प्रत्येकाला. कसे? ह्याचं उत्तर तुम्ही काढून घ्यायचं आपल्या सूत्रानुसार. चार स्टेप करावे लागले याच्या उत्तरासाठी. पण याच्या उत्तरासाठी जर चार स्टेप करायला लागल्या, तर याच्या उत्तरासाठी फक्त एकच स्टेप करायला लागेल. डायरेक्ट हेच उत्तर खाली येते, फक्त चिन्ह सगळे प्लस आहे, तर इथं दोन्ही चिन्ह मायनस, मधलं चिन्ह प्लस. आणि आता परत एकदा तुम्ही हे गणित लिहायचं, परत एकदा असं 2a + b घन मायनस 2a - b घन. आता ह्या गणिताचं उत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल? हे जे वरचं आहे ते इथे लिहावं लागेल. 8a² प्लस 12a² बी प्लस 6ab² प्लस बी चा घन, आणि त्याच्या खाली परत हे लिहावं लागेल 8a² - 12a² बी
प्लस सहा ए बी चा वर्ग आणि मायनस बी चा घन। म्हणजे हे आडवी मांडणी आहे, मी उत्तरामध्ये त्यांची उभी मांडणी करतो दोघांच्या उत्तराची। हे बेरजेचं गण आहे, हे वजाबाकीचं गण आहे। बेरजेचं गण आपण सूत्राने काढला, वजाबाकीचं गण आपण डायरेक्ट लिहिला। बेरजेचं गण आपण सूत्राने काढला, वजाबाकीचं गण डायरेक्ट लिहिला। मग यांची वजाबाकी मला करायची यांच्या दोघांची, म्हणून हे याचं उत्तर आहे वर लिहिलं, हे याचं उत्तर आहे ते खाली लिहिलं, आणि आता वजाबाकी करणार। वजाबाकी म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला? वजाबाकी म्हणजे खालची चिन्ह चेंज होत असतात, याला चिन्ह नसतं, म्हणजे प्लस असतं ते मायनस बनतं, हे मायनसचं प्लस बनतं, हे प्लसचं मायनस बनतं, हे मायनसचं प्लस बनतं, चिन्ह बदलत सगळ्याची। याला चिन्ह नसतं म्हणजे प्लस असतं, हे मायनस बनतं, हे मायनसचं प्लस बनतं, हे प्लसचं मायनस बनतं, आणि हे मायनसचं प्लस बनतं। आता ज्याचे चिन्ह वेगळे असतील ते कट होईल। आता हा प्लस आहे हा मायनस, म्हणून हा कट होईल। हा प्लस आहे म्हणून हे कट नाही होणार। हे प्लस बारा आणि हे प्लस बारा प्लस चोवीस बनेल, आणि ए चा वर्ग बी जशाच असेल। आता हे प्लस हे सहा आणि हे सहा मायनस बनले, म्हणजे दोघं पण कट होईल, आणि हे प्लस बी आणि हे पण प्लस बी, हे एक बी आणि एक बी दोन बी बनेल, प्लस दोन बी। हे फायनल आपलं उत्तर आहे बघा, हे आन्सर आहे 24a² + 2b² लागलं तर तुम्ही असं उत्तर पण म्हणू शकता। उत्तर काय आहे? 24a² + 2b² जरा डोक्याला तालीचं बघा, कसं झालं बघा तुम्ही, वजा बाकी येतो म्हणून याची चिन्ह चेंज होतात, आणि चिन्ह चेंज झाल्यावर कट कोण होत? हा प्लस हा मायनस, म्हणून हा कट। हा प्लस आणि हा पण प्लस, म्हणून हा कट आहे। हा मायनस गुणा नका बघू, नवीन बघा प्लस आहे। चिन्ह चेंज म्हणजे काय? मायनस येतं प्लस झालं, प्लस येतं मायनस, हे मायनस येतं प्लस झालं। आणि कट कोण होतो मग? ज्याचे चिन्ह वेगळे येते, हे दोघं चिन्ह सारखे आले आता, म्हणून हे कट नाही। बारा आणि बारा चोवीस, याचे चिन्ह वेगळे आले, म्हणून हे कट, आणि याचे चिन्ह सारखे आले। बघा तुम्ही, मी आणखी एक गणित दाखवतो तुम्हाला, लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या तुम्ही ते पण गणित। इथे पण आपल्याला दोन कंसाचे घन दिलेले आहे आणि दोन कंसाच्या घनामध्ये बेरजेचे चिन्ह दिले, तर तुम्ही फक्त याची व्हॅल्यू काढा, याची फक्त एकट्याची, आणि हे वजा बाकी वाजे म्हणून वजाचं सूत्र घ्या। ए वजा बीचा घन बरोबर ए चा घन वजा 3a² b अधिक 3ab² वजा बी चा घन। ओके, आता ए म्हणजे कोण? 3r, आणि बी म्हणजे कोण? 2k चा घन। आता जिथं जिथं ए तिथं तिथं 3r भरा, हा ए दिसला 3r भरा चा घन, 3चा घन 27, आर चा घन 4 स्टेप करावं लागतात। मग मायनस 3 मायनस 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 3 ए चा वर्ग, ए म्हणजे 3r, बी म्हणजे 2k, 3 जशाच तसा, 3चा वर्ग 9r चा वर्ग 2k, 3, 9, 27, 57, 54, 54 आर चा वर्ग के, आर ला वर्ग केलं नाही, प्लस 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 3, ए म्हणजे 3r आणि बी म्हणजे 2k, पण वर्ग आता 2kचा आहे, 3r 2kचा वर्ग 4kचा वर्ग, 2चा वर्ग 4kचा वर्ग, किती होईल? 9 + 36 rkचा वर्ग, परत मायनस मायनस मायनस, बी म्हणजे 4k त्याचा घन, 4चा घन 64kचा घन। असं उत्तर काढावं लागेल बाळांनो, हे मुलाचं उत्तर आहे 3r - 2k। एक उत्तर झालं आपलं, 3r - 2k उत्तर झालं। आता लक्षात घ्या तुम्ही, 3r - 2k उत्तर झालं। ओके बाळांनो, इथे एक मिस्टेक झाली, बी म्हणजे 4k नाही आहे, बी म्हणजे 2k आहे, आणि 2k म्हणजे 8kचा घन आहे, 2चा घन 8 येतो बघा, 8kचा घन, मग इथं पण 8kचा घन। ओके, आणि हे उत्तर कुणाचं झालं? तुमचं मायनस वाल्याचं। सेम उत्तर कुणाचं असणार? आता प्लस वाल्याचं, सेम प्लस 2k फक्त, प्लस 2k सेम उत्तर, तेच खरं तसंच सगळं। 27r चा घन, 54r चा वर्ग के, 36rk चा वर्ग आणि 8k चा घन, पण चिन्ह कोणते राहतील आता सगळे? प्लस प्लस प्लस, पण तेच मी मला गणित आहे। आत्ताशी मी फक्त दोन्ही कंसांच्या घनांच्या किमती बघू शकतो, आता मला परत ते गणित लिहावं लागतं। 3r - 2k कंसाचा घन प्लस 3r + 2k कंसाचा घन, आणि मग मला आता यांच्या दोघांच्या किमतींची काय करायची यावेळी? बेरीज। म्हणून मी दोन्ही किमती खाली मांडणार आता, ही मायनस वाल्याची किंमत घेणार एकदा, 27r चा घन मायनस 54r चा वर्ग के, 36rk चा वर्ग वजा 8k चा घन, हीच किंमत खालच्या वाल्याची पण आहे, 27r चा घन। दोन बरोबरचे चिन्ह नाही, हा हे बरोबरचे चिन्ह एकच, त्याच्या पुढे ही क्रिया करतोय, हे आडवी मांडणी आहे,
मी उभी मांडणी म्हणून बेरीज करतोय दोघांच्या किमतींची, आता याची किंमत पण हीच आहे, पण चिन्ह खालचे सगळे काय आहे प्लस आहे, एवढाच फरक आहे फक्त. आता काय होणार आहे माहिती का तुम्हाला सगळ्यांना, यांची बेरीज करायची ना मला, म्हणून खालचे चिन्ह बदलणार नाही. वजा बाकीत काय करतो आपण, खालचे चिन्ह बदलले होते आणि मग काटाकाठी केली, आता खालचे चिन्ह बदलणार नाही, डायरेक्ट काटाकाठी केली, कुणाची काटाकाठी होईल, ज्याचे चिन्ह वेगळे त्याचे, हे दोघं वेगळे कट, हे दोघं सारखेच, हे दोघं वेगळे कट, म्हणजे बेरजेच्या गणितात दुसरं चौथं कट होतं आणि वजा बाकीच्या गणितात पहिलं तिसरं कट होतं, लक्षात ठेवा तुम्ही, एकदम इझी पण पहिलं तिसरं कट वजा बाकीच्या गणितात, मध्ये वजाचं चिन्ह असेल तर आणि मध्ये बेरजेचं चिन्ह असेल तर दुसरं चौथं, मग यांच्या दोघांची बेरीज होते 27 आणि 27 किती होतात 54, अक्षर दशाच्या तसं 36 आणि 36 किती होते 72, अक्षर दशाच्या तसं झालं. शेवटी उत्तर म्हणा त्यांना, काय उत्तर म्हणणार सांगा, आन्सर काय म्हणणार सांगा, तर तुम्ही काय आन्सर लिहिणार, तुम्ही 54 आरचा घन प्लस 27 आर ए चा वर्ग, 72 आर ए चा वर्ग, इझी एकदम, ट्राय करावं लागेल तुम्हाला म्हणून मोठे मोठे गणित आहे जरा, ओके लक्ष द्या जरा थोडस. ओके बाळांनो, तर हे गणित तुम्ही बघतच असाल, खूप मोठे मोठे परीक्षेला कुणीच विचारत नाही, शाळेतल्या ज्या एक्झाम होतील ना तुमच्या, त्याला हे गणित विचारण्याचं चान्स बिलकुल लगेच 99% नाहीच आहे. एखाद्या वेळेस एखाद्या शिक्षकाला वाटलं बघा मुलं किती हुशार आहे तर विचारलं जाऊ शकतं, तर इट्स ओके. तर तुम्हाला लक्षात येते मी दोन गणित तुम्हाला एक्सप्लेन केलेले, ते नीट बघा तुम्ही, आणि तसेच दोन गणित मी तुम्हाला होमवर्कला देतो. काय करायचंय तुम्हाला, ह्याचं उत्तर काढायचंय सूत्राने आणि ह्याचं उत्तर डायरेक्ट लिहायचंय आणि दोघांचे उत्तर लिहून झाल्यावर मग परत हे गणित लिहायचंय, त्यांच्या किमती एका खाली एक मांडायचे आहे आणि हे वजा आहे ना म्हणून त्यांचे खालचे चिन्ह बदलणार आणि मग कट कोण होणार, पहिलं आणि तिसरं, पहिलं तिसरं कट होणार वजा बाकीच्या गणितात. तसंच इथे कशाचं गणित आहे, बेरजेचं, हे दोन्ही कंस कसे त्याच्याशी काही घेणं देणं नाही, हे मधलं चिन्ह मिळेल मधलं. आता बेरजेच्या गणितात तुम्ही काय कराल, ह्या वजा बाकीचं सूत्र वापरून याचं उत्तर काढून येणार, याचं उत्तर डायरेक्ट लिहिणार, परत एका खाली एक मांडणी करणार, आता चिन्ह बदलणार नाही, आता डायरेक्ट कट करणार, आता कोण कट होईल, दुसरं चौथं, लक्षात ठेवा तुम्ही. हे दोन गणित तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, आणखी पण आठवीचे मुलं सगळे व्यवस्थित ऑनलाईन येत नाही आहे, हे बघा कधी क्लास सुरू होईल कधी शाळा सुरू होईल हे काही फिक्स नाही आहे बाळांनो, त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन शिक्षण करावंच लागणार आहे, काही वेळ नाही लागत आहे, फक्त आपण संध्याकाळी दर दिवसाआड अर्धा घंटा पाऊण घंटा एक घंटा इंग्लिशचा पिरियड घेतोय आणि मॅथचे तर व्हिडिओ मी टाकतोच आहे जे की तुम्ही बघतच असाल, बघा. आता व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज होमवर्क पण दाखवा, होमवर्क दाखवल्यानंतर मला कळेल की तुम्हाला ते समजत आहे की नाही, तसा हा धडा जरा थोडासा व्यवस्थित शिकण्यासारखाच आहे पण तुम्ही शिकाल अशी मला खात्री आहे. या धड्यात एकूण 4 प्रॅक्टिस सेट आहेत, त्यातले 3 आज आपले संपलेले आहे, एक शेवटचा प्रॅक्टिस सेट बाकी आहे, तो झाल्यावर आपली टेस्ट होईल. ओके बाळांनो, लक्ष असू द्या.